2019 निवडणुकीत सर्वाधिक आमदार निवडून आल्यानंतर भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलंय आणि त्यात अजित पवार यांच्यासह स्थापन केलेलं सरकार 80 तासात पडल्यानं भाजपसह फडणवीसांची चांगलीच नामुष्की झाली होती आणि या सर्व गोष्टीनंतर आता भाजप स्वबळाच्या तयारीला लागल्याचं दिसून येतंय. देवेंद्र फडणवीसांना त्यांची हार जिव्हारी लागली असल्याने त्यांनी केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेतील कोणतेही पद न घेता संघर्ष करत राहायचं ठेवल्याचं दिसून येतंय. येणाऱ्या निवडणुकात भाजपला कुणाची मदत न घेता सत्ता स्थापन करायची आहे. ही बाब लक्षात घेता भाजप युवकांचे संघटन करत विधानसभेची तयारी करतय का असा प्रश्न अनेक राजकीय जाणकारांना पडलाय. भाजपनं राज्यभर मिशन युवा मतदार सुरू केलं असून 288 विधानसभा मतदारसंघात प्रत्येक बूथवर भाजपनं 18 ते 25 वयोगटातील 25 वॉरियर्स नेमनं सुरू केलंय. म्हणजे भाजपनं यावेळेस 1 बूथ 25 सूत्रानुसार काम सुरू केलंय आणि याची जबाबदारी पार पाडताय नितीन गडकरी यांचे निकटवर्ती असलेले चंद्रशेखर बावनकुळे. ते सध्या उत्तर महाराष्ट्रासह आणि पुण्याचा दौरा करत युवकांचं संघटन करताना दिसून येत आहे. जनतेमध्ये ठाकरे सरकारबद्दल प्रचंड नाराजी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आपुलकी दिसून येत असल्याचं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय आणि या अनुषंगाने भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी कामाला लागलेत, काम करत आहेत. हा युवा मोर्चाचाच एक भाग आहे असं म्हणत बावनकुळे यांनी भाजपची तयारी कुठेतरी छुप्या पद्धतीने करणार असल्याचे अप्रत्यक्ष सांगून टाकलंय. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील 100 विधानसभा मतदारसंघ काबीज करण्याच्या दृष्टीने कामाला सुरुवात केली आहे. यात राज्यातील 100 मतदारसंघात राष्ट्रवादीकडून युवकांचं संघटन करताना दिसून येत आहे आणि आता भाजपने देखील या दृष्टीने तयारी करायला सुरुवात केली आहे. ज्या भाजपने 2019 निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेचं तिकीट नाकारलं त्याच भाजपसाठी बावनकुळे महाराष्ट्रभर फिरून युवा वर्ग जमा करताना दिसून येत आहे आणि त्यातच गडकरींचं दिल्लीत बळजबरी पाठवण्याचं विधान. या सर्व गोष्टी कुठेतरी भाजप 2024 स्वबळावर निवडणूक लढवत नाराजांना मोठ्या पदावर बसवणार की काय असा प्रश्न अनेकांना पडलाय. 2024 निवडणुकांचं बिगुल वाजायला जरी अजून मोठा काळ बाकी असला तरी सुद्धा निवडणुकांचं तापमान चढायला सुरुवात झालीये. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, मुंबई.